ही संख्या आपल्याला कमीत कमी किंबहुना लवकरात लवकर थांबवायची आहे. आणि म्हणून उद्या सकाळपासून मी केवळ मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर महाराष्ट्रातल्या संपूर्ण नागरी भागामध्ये 144 कलम हे नाईलाजाने लावत आहे. याचाच अर्थ असा की कृपा करून 5 पेक्षा अधिक जण एकत्रित येऊ नका, गर्दी करू नका, टोळक्यांनी किंवा ग्रुपनी कुठे फिरू नका, सहज म्हणून फिरायला जाऊ नका, आवश्यकता नसेल तर आपल्या घराबाहेर पडू नका. सर्वांना कल्पना आहे की आज मध्यरात्रीपासून परदेशातून येणारी सर्व विमान वाहतूक ही बंद होत आहे, म्हणजेच परदेशातून आता आपल्याकडे कोणी येणार नाही आहे. आता आपले आपण आहोत, आपला देश, आपली माणसं आणि आपले कुटुंबीय आणि आपले आपण, आपल्यालाच या संकटावरती मात करायची आहे. जी जी लोकं गेल्या 15 दिवसात आली किंवा आज रात्रीसुद्धा येतील, ज्यानी ज्यानी सरकारने आणि महापालिकेने त्यांच्यासाठी विलगीकरण करण्याची जी काय एक सुविधा दिलेली आहे, ज्याला क्वारंटाईन म्हणतो, तिथे जे राहिले आहेत त्यांची काळजी करू नका. त्यांच्याकडे पूर्ण लक्ष सरकार आणि आपली महापालिका देते आहे. प्रश्न महत्त्वाचा हाच आहे की ज्यांनी आम्ही होम क्वारंटाईन म्हणजे घरात राहून विलगीकरण किंबहुना विलग राहू, कुटुंबियांपासून वेगळे राहू असं सांगून जे घरी गेलेले आहेत त्यांच्या हातावरती आपण स्टॅम्प मारलंय हेही आपल्याला माहिती आहे. आता प्रश्न हाच आहे की मी त्या सर्वांना विनंती करतो आहे, त्यांच्या कुटुंबियांना विनंती करतो आहे की कृपा करा, हे पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण आता हा जो विषाणू आहे तो कदाचित गुणाकार सुरू करेल. गुणाकार म्हणजे हे फार भयानक आहे. बेरजेचं एक वेगळं प्रकरण असतं, हा गुणाकार करतो. आणि हा गुणाकार टाळायचा असेल तर जी जी लोकं ज्यांच्यावरती हातावरती शिक्के आहेत हे कोणी त्यांना काही पॉझिटिव्ह आल्या त्याच्यातला भाग नाही, पण पुढचे 15 दिवस त्यांना आपल्याला घरातसुद्धा वेगळं ठेवण्याची गरज आहे. त्यांच्या संपर्कात येऊ नका, संपर्कात आला असाल तर आपणसुद्धा वेगळे राहा, समाजात फिरू नका. हे जर का तुम्ही पाळलं तर ह्या विषाणूचा गुणाकार तर आपण टाळूच, पण मला खात्री आहे त्याचीच वजाबाकी आपण करू.
आणि ही वजाबाकी करणं आपल्याला शक्य आहे. यांच्यापासून त्यांना जर का नीट सांगितलं की बाबा आपल्याला कोणतीही लक्षणं दिसत नसली तरीही पुढचे 15 दिवस जिथपासून आपण आलात तिथपासून पुढचे 15 दिवस हे घरात सुद्धा वेगळे राहा, आपल्या प्रिय व्यक्तींपासून वेगळे राहा. आणि त्या कुटुंबियांना सुद्धा सांगतोय, आपल्या कितीही जवळचा नातेवाईक असला, कितीही जवळचा मित्र असला, प्रियजन असला, तरी कृपा करून त्याच्या संपर्कात येऊ नका. संपर्कात आला असाल तर अशा व्यक्तीने समाजात येऊ नये. आणि जर का यापैकी कोणालाही जर काही लक्षणं आढळली तर ताबडतोबेने या संबंधित जी काही आपली हॉस्पिटल्स आहेत